शिक्षक विभाग मतदारसंघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडतोय. अशा पद्धतीनं सकाळपासून जे आहेत मतदार हे मतदान करण्यासाठी रांग लागल्याच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती आपल्याला बघायला मिळतोय. नाशिक विभागामध्ये जर आपण विचार केला तर नाशिक विभागात 5 जिल्हे येतात. या सर्व नाशिक विभागात हे जवळपास 90 मतदान केंद्र आहेत. या सगळ्या मतदान केंद्रावरती मतदार आपला आज हक्क बजावणार आहेत. खरं तर वेगवेगळ्या अंगाने ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती रंगलेली आहे. अनेक कारणामुळे ही निवडणूक हे चर्चेत आली आणि आज मतदार जे आहेत ते आपलं कौल देत आहेत. नाशिक विभागामध्ये जर आपण बघितलं तर चौरंगी लढत होतोय, त्यामुळे मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. काही मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची देखील सुविधा जी आहेत ते कुठेतरी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे, त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा मतदार असतील किंवा जे आहे ते उमेदवार असतील हे बघू शकतात. अशा पद्धतीची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे. बोगस मतदाराचं सुद्धा आरोप जे आहेत ते कुठेतरी झालेलं होतं. या सर्व गोष्टीवरती निवडणूक जे विभाग हे लक्ष ठेवून आहे. अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेवेळी करण्यात आलेलं आहे. आपण काही मतदारांसोबत खरं तर बोलण्याचा प्रयत्न करूया. अनेक कारणाने ही निवडणूक रंगलेली आहे. काय मुद्दे घेऊन किंवा काय विचार करून मतदान करताय? खरं तर शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत. एक अभ्यासू उमेदवार शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जावेत या दृष्टिकोनातनं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर आणखीन काही मतदार आहेत माझ्यासोबत. खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. काय विचार घेऊन तुम्ही मतदान करताय? सर्व शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत तर ते मार्गी लावावे. जुनी पेन्शन योजनापासून जे नवीन टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपातले जे काही लोक आहेत तर त्यांना कंत्राटी पद्धत थोडे बंद वगैरे करून त्यांना नियमित शासकीय सेवेत नियमित केले पाहिजे. आणि अशा याच्यासाठी जे आमदार लढतील किंवा अभ्यास व्यक्तिमत्व पाहिजे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नावरती विचार करून मतदार जे आहेत ते आपलं कौल देणार आहेत. जवळपास नाशिक विभागामध्ये 69,000 मतदार आहेत आणि हे 69,000 मतदार आपलं आमदार आज निवडणार आहेत, जेणेकरून आमच्या विविध प्रश्नावरती ते काम करतील. हे विचार घेऊन हे सगळे मतदार आज आपलं मतदानाचं कौल बजावत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती आतापर्यंत रंगलेली आहे, त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.